Hello everyone, today we are at Sinhagad Fort after lockdown and today we are going to see very rare or unexplored places on the Sinhagad Fort like this one and this one. भूत बंगला असं म्हणतात कारण जपला गेलेला नाही आहे हा बंगला. And also going to pound on these and this and it's not ending. So let's start. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर दॅट्स माय लाईफ. आणि आज चाललो आहोत आपण सिंहगड किल्ल्याला, ते पण आपल्या फॅमिलीबरोबर. माझे आत्या आले घरी मुंबईवरून आणि आम्ही सगळे जात आहोत आज सिंहगड एक्सप्लोअर करायला. अर्धी लोक आमचे पॅरेंट्स दुसऱ्या गाडीत आहेत आणि आम्ही सध्या भाऊबंधू या गाडीत आहेत. माझा मोठा दादा रोहन आणि हा अक्षय आणि हे ड्रायव्हर दादा आहे. चला आपण जाऊया. वी स्टार्टेड आवर जर्नी अर्ली मॉर्निंग फ्रॉम स्वारगेट इन पुणे अँड सिंहगड फोर्ट लाईज इन पुणे डिस्ट्रिक्ट विच इज अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर्स फ्रॉम पुणे अँड इफ यू काउंट इट फ्रॉम मुंबई इट्स अराउंड 180 किलोमीटर्स. देर आर टू वेज टू रीच द सिंहगड फोर्ट फ्रॉम पुणे. वन इज फ्रॉम द खडकवासला डॅम which is also a trekking route for Sinhagad Fort and other is from the Katras Satara highway from where we are going right now. Finally we have reached the Sinhagad Fort and there is ample of parking space available. मला मसाला ताक नाटक भाई टाकली कैरी आवडा लिंबू पाणी सर. मित्रांनो, सिंहगड किल्ल्याला आपण पोहोचलेलो आहे आणि जो आता रस्ता बघितला जिकडनं माणसं येत होती तो आहे ट्रेकिंग करण्याचा रूट. आणि आपण आलो आहोत घाटातून डायरेक्ट गाडीवर आणि सध्या आपण मुख्य दरवाज्यावर आहे. बघू शकता किती रान अवेलेबल आहे आणि गड खूप चांगल्या पद्धतीने जपलेला आहे, त्यामुळे आपल्याला एक्सप्लोअर करायला खूप मजा येणार आहे. तर पुढे जाऊया. आपले आई बाबा वगैरे सगळे आहेत इकडे, जरा पुढे बघून घेऊया. दिस इज पुणे दरवाजा और द मेन डोर ऑफ द सिंहगड फोर्ट. आपल्या बरोबर आहेत आमचे काका, थोरे काका, मम्मी, माझी आत्या आणि पप्पा आणि आपण हरवून दादा. गडावर जायचा रस्ता या साईडला आहे तोफखाना. सध्या आपण तोफखाना बघून घेऊया. तोफखाना इज अ प्लेस वेअर ऑल दी आर्म्स अँड अम्युनिशन्स वेअर केप्ट. After visiting this place, we left for exploring the other parts of the fort. आता आपण जाऊया घोड्याची पागा बघायला. म्हणजे इकडे घोडे त्या टाइमला ठेवले जात असत. माणसं अशा ठिकाणी येऊन काय काय करतात ह्याचं एक उदाहरण म्हणजे त्यांनी लिटरली इकडे लिहिलंय. कसं काय करू शकतं अशी माणसं. काय बोलायचं. Sinhagad Fort is very well conserved with footpaths and signboards all around, and also you will find a lot of small hotels
where you can sit directly on the floor in the mats placed. कुठला किल्ला बनवलाय रे? कुठला किल्ला बनवलाय? हा, तुझं नाव काय? सिद्धार्थ. तर ह्या पॉईंटवरनं तीन रस्ते जातात, एकतर कल्याण दरवाजाला, दुसरं म्हणजे तानाजीकडं, आणि तिसरं म्हणजे आपल्या नरवीर तानाजी मालुसरेंची समाधी. तर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण या व्हिडिओची सुरुवात करूया. चला. दिस फोर्ट होल्ड्स अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन द मराठा हिस्ट्री. प्रिव्हियसली दिस फोर्ट वॉज नोन एज कोंढाणा. ड्यू टू सम अनएवॉइडेबल सर्कमस्टेन्सेस दिस फोर्ट वेंट टू मुगल्स इन अ ट्रीटी विथ मिर्झा राजे जयसिंग. But conquering this fort back into Hindavi Swaraj was very important, as this fort was near to Pune city. This fort was under the rule of Mughal Sardar Udayban Rathod. Veer Tanaji Malusare kept his son Raiba's marriage on hold to attack Kondhana. Tanaji with a bunch of Maratha soldiers, in Marathi called as Mavale, planned the attack. Both Udayban and Tanaji fought ferociously. In the fight, Tanaji Malusare's shield broke, so he immediately tied his turban on the left hand and continued fighting. Udayban was killed. Also, Tanaji Malusare lost his life. The fort was finally under the Maratha Empire. When Chhatrapati Shivaji Maharaj came to know about this, with tearful eyes he said, "We won the fort, but lion is dead. Gad ala, pan sinha gela." And he named this fort Sihagad. माणसं लगेच पोच द्यायला उभे राहतात ना, तिथे आम्हाला मंदिरात जायचंय. तानाजींची आपण तानाजींच्या समाधीला दर्शन दिलेलं आहे जस्ट, जी की या साईडला आहे, आणि त्याच्याच खाली आले आहोत अमृतेश्वर मंदिरला. खूपच चांगलं आणि सुखद वातावरण आहे. फॉग पण आहे आणि थोडासा हलका विटॅमिन डी मिळते आम्हाला आणि थंड हवा पण आहे. भाई, ये कसं वाटते तुला? खूप भारी. बायको आणि मुलीला सोडून आलाय? अच्छा, आता व्हिडिओ मध्ये येणार आहे म्हणून असं बोलतोय. इट वॉज अ व्हेरी प्लीजंट क्लायमेट अराउंड. पूर्वीपासून इथे पाणीच पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे, सर्व जमा करून ठेवले आहे. कॉम्पिटिशन घरच्या घरी चालू आहे मला. विथ सम वॉटर ब्रेक वी हेडेड टुवर्ड्स द कल्याण दरवाजा अँड अदर पार्ट्स ऑफ द फोर्ट. This is the top view of Kalyan Darwaza. We somehow came on the buruz of the Kalyan Darwaza, but next challenge was going back from this narrow path. सेफली पोहोचलेले आपण जाऊया आता. बघा साईडला कशी दरी आहे. कल्याण दरवाजा या साईडला दरी. हो, भगवत पण नाही.
we will go forward to the Zunzar Buruj and we wanted to have a break point for having our breakfast. मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आता येऊया आपण नाश्ता करायला, चला. इडली फ्रॉम झुंझार बुरुज यू कॅन गेट अ व्ह्यू ऑफ पुरंदर, राजगड एज वेल एज तोरणा फोर्ट. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. This fort is very nicely developed and also maintained, and that's why it's very famous as a family point. मित्रांनो आपण आलो आहोत तानाजी कड्याला, जिकडनं दोरच्या सहाय्याने आपले तानाजी महाराजांसरी आणि बाकी सगळे मावळे वर आलेले. तर हा आहे तो कडा. सध्या तिकडे कुल्फी खाऊन आराम करणार आहे थोडा वेळ. तुझी कुठे संपवली पण आहे बनते. तुझी कुठे? माझी येते. मित्रांनो माझ्या मागे जो बुरुज दिसतोय तो आहे कलावंतीन बुरुज. या साईडनी जर का तुम्ही व्ह्यू बघाल, आपले दोन मुख्य किल्ले दिसतात, एक म्हणजे तोरणा किल्ला आणि दुसरा म्हणजे राजगड किल्ला. तर या साईडला आहे राजगड किल्ला. सध्या वातावरण क्लिअर नसल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. आणि या साईडला आहे तोरणा किल्ला. हे जे समोर बघत आहात ते म्युझियम आहे. गडावरती दोन म्युझियम MTDC ने बनवले, एक इकडे आणि एक तिकडे तो वाला. पण दोन्ही सध्या चालू नाही आहेत, कदाचित कोरोनामुळे बंद पण असतील किंवा अजून सुरू नाही झाले असतील. नेक्स्ट टाईम आपण जर का आलो होपफुली ते दोन्ही स्पॉट्स आपल्याला दिसायला पाहिजेत. आपण आता एका पॉईंटला पोचलो आहे जिकडे वीर तानाजी मालुसरे यांचा हात फायटिंगमध्ये युद्ध द्वंद्वात गमावला गेला होता तो स्पॉट आपण जस्ट बघणार आहोत. दिस इज द प्लेस वेअर तानाजी मालुसरेज हँड वॉज कट ड्युरिंग द फाईट विथ उदयभान राठोड. Now let's go towards Chhatrapati Shivaji Maharaj's son Rajaram Maharaj's Samadhi. मित्रांनो राजाराम महाराजांची समाधी बघितली आपण आणि आता पुढे आलो आहोत. ते पण टिळक जिकडे राहायचे, टिळकांचं निवासस्थान जिकडे होतं सिंहगड किल्ल्यावर, म्हणजे हा टिळकांचा बंगला. टिळकांचा बंगला हो, हा टिळकांचा बंगला आहे. आपण त्याला नीट बघूया. आतमध्ये तर आपल्याला काही जाता येणार नाही आहे, त्यामुळे बाहेरून जेवढं आपल्याला नीट बघता येईल तेवढं बघून घेऊया. महाराष्ट्र's pride लोकमान्य बाल गंगाधर टिळक used to stay at this place during summer. This is the place where Mahatma Gandhi met Lokmanya Tilak.
टिळकांच्या बंगल्याच्या बाजूलाच महात्मा गांधींना दिलेला जो बंगला आहे असं म्हणतात तो हा आहे, पण सध्या खूपच पडीक अवस्थेत आहे. तुम्ही बघू शकता भूत बंगला असं म्हणतात, कारण जपला गेलेला नाही आहे हा बंगला. आपण बघूया आज जाऊन कसं दृश्य दिसतं ते. हा येतो महात्मा गांधींना दिलेला बंगला, पण काही जपलेला नाही आहे, त्यामुळे होपफुली तो पडला नाही पाहिजे आपण आत गेल्यावर. बापरे, टच नको करू बाबा, फोन दे तुझा, आवाज नको करू. Since the bungalow was not in a good shape, we did not explore or dare to explore it much. This is the biggest cannon on the fort. तर मित्रांनो, आपला सिंहगड फोर्ट एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपवायची वेळ आलेली आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दॅट्स माय लाईफ. आणि नक्की या या कोंडाना सिंहगडावर. सिंहगड किल्ल्यावर आले आणि जर का झुणका भाकर, ठेचा आणि कांदा भजी नाही खाल्लं तर काय खाल्लं. तर आम्ही तेच एका पॉईंटला थांबलो आहे धनंजय दादाकडे आणि ही आमची प्लेट सजली झणझणीत, ही तिखट असते खूपच बेकार. आणि पिटलं वांग्याची भाजी आणि अटॅक. चला